ऋषि ब्रह्मयोग चैनल से नवीन वीडियो पाहण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकनला क्लिक करा। मनसी नाही रे संचितो, न करी न करी ऐसी मातू, लाहू गेई हरिनामाचा जन्म जाऊ ने दिसाचा, गळा पडेल यम फासी मग कैसा हरि मनसी, उरलासाठी दे हाडा ऐसे न मने मुढा, नरदेह दुबळा ऐसे न म्हणे रे चांडाळा, तुका म्हणई सांगू किती सेकी तोंडी पडेल माती। माझ्या प्रारब्धामध्ये नाही, माझ्या नशिबामध्ये नाही, किंवा माझ्या संचितामध्ये नाही, अशा प्रकारची गोष्ट तू स्वतःच्या मुखामधून काढू नकोस। या भगवंताच्या नामाचा लाभ तू ताबडतोब करून घे। तू या मानवी देहामध्ये जन्माला आला आहेस, तेव्हा हा जन्म तू व्यर्थपणे वाया दवडू नकोस। लवकरच तुझ्या गळ्याला ज्यावेळेला यमाचा पाश पडेल त्यावेळेला श्रीहरीचे नाव तुला कसे घेता येईल? अरे मूर्ख माणसा, हा आपला देह केवळ विषयांच्या भोगासाठीच आहे असे तू कधी समजू नकोस। हा नरदेह दुबळा आहे असे सुद्धा तू म्हणू नकोस। तुकाराम महाराज म्हणतात, मी तुला किती सांगावे, शेवटी तुझ्या तोंडामध्ये मातीच पडेल, हे मात्र ध्यानात ठेव। म्हणून आताच नामस्मरण करायला सुरुवात कर। संतांचा महिमा तू बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे, बहु धड जरी झाली मैस गायो तरी होईल कायो कामधेनू, तुका म्हणी अंगे वावे ते आपनो तरी समय मानो येईल कळू। अहो, या संतांचे महात्म्य समजून येण्याला फार कठीण आहे, दुर्गम आहे। केवळ इथं शाब्दिक पंडिताचे अजिबात काम नाही। एखादी गाय किंवा म्हैस असली आणि ती किती जरी धड जाकट असली किंवा किती जरी दूध देत असली तरी मनामध्ये जे इच्छा करील ती देणारी ती काही कामधेनू होऊ शकत नाही किंवा ती कामधेनूची बरोबरी करू शकत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळेला स्वतः आपणच संत होऊन जावे त्यावेळेलाच संतांचे महत्व किंवा संतांचे महिमान खरोखर कळून येईल। तर वेळेला तुम्ही जोपर्यंत संत होत नाही तोपर्यंत तुम्हाला संतांचे महिमान कळू येणार नाही। नाही संतपण मिळते हे हाती हिंडता कपाटी राणी वनी, न ये मूल देता धनाची या राशी नाही ती आकाशी पाताळी ते, तुका म्हणे मी जीवाची साठी नाही तरी गोष्टी बोलू नये। अरे हे संत पण काही बाजारात विकत मिळत नाही किंवा एखाद्या रानावनामध्ये एखाद्या गिरीकंदरामध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये सुद्धा ते सापडू शकत नाही। किंवा तुम्ही किती जरी धनसंपत्ती ओतली, धनाच्या राशी जरी दिल्या तरी सुद्धा हे संत पण मिळू शकत नाही किंवा हे आकाशामध्ये मिळत नाही किंवा पाताळ्यामध्ये सुद्धा ते नाही। आकाश पाताळ एक करून जरी पाहिलं तरी सुद्धा ते मिळणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हे फक्त जे आपला जीव परमेश्वराला समर्पण करण्याची तयारी दाखवतात, ज्यावेळेला अशी अवस्था असेल तेव्हाच तुम्हाला संत पण मिळू शकेल, आणि जेव्हा अशी तयारी नसेल तर संतत्वाची गोष्ट कुणीही कधी बोलू नये। नामाची आवडी तोची जाना देऊ न धरी संदेह काही म्हणी, ऐसे मी हे नाही बोलतो नीनता आनोनी संमता संताचिया, नाम म्हणे तया आणि को साधनू ऐसे हे वचनो बोलू नये। तुका म्हणे सुख पावे या वचनी ज्याचे शुद्ध दोनी माय बापे। ज्याला भगवंताच्या नावाविषयी प्रेम आहे तो प्रत्यक्ष देवच आहे असे समजावी। याविषयी मनामध्ये कसलाही संशय किंवा शंका धरू नये। मी अजाणतेपणाने असे काही बोलतो आहे असे तुम्ही समजू नका। या माझ्या बोलण्यात सर्व संतांची संमती आहे। जो भगवंताचे श्रीहरीचे नामस्मरण करतो त्याने दुसरी कुठलीही साधने ईश्वर प्राप्तीसाठी करावीत असे बोलू सुद्धा नाही, कारण एका नामस्मरणानेच सर्व काही शक्य होते। तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे आई वडील शुद्ध आहेत तोच माझ्या या वचनापासून सुखी होईल। सुखे होतो कोठे घेतली सुती बांधविला गळा आपुली हाती, काय करू बहू गुंतलो आता नये सरता मागे पुढे, होते गाठी ते सरले येता आणिक माथा ऋण झाले, सोकरली आविणो गमाविले पिको रांडा पुरे भिके लावियेली, बहुतांची बहु घेतली घरी न पुढे पुरे काही केल्या, तुका म्हणी काही न धरावी आसू जावे हे सर्वस्व टाकोनिया। मी खरे तर मुळात ज्यावेळेला अव्यक्त होतो त्याच वेळेला सुखी होतो, पण या प्रपंचाची कशी देहादी व्रतींची गाठ पडली
आणि मला लोभ धरला कोणाला माहित, आणि त्यामध्येच मी गुंतून पडलो आहे। आपल्याच हाताने मी माझा गळा या लौकिक व्यवहारामध्ये गुंतून टाकला। मी आता काय करू? मी अधिकाधिक गुंतत चाललो आहे। मला आता मागे पुढे सरकण्याची सुद्धा सोय शिल्लक राहिली नाही। माझ्याजवळ काही थोडी पुण्याई होती, ती या ठिकाणी जन्म पावताच संपून गेली, आणि या प्रपंचाचे फार मोठे ऋण मात्र माझ्या डोक्यावर राहिलेले आहे। या प्रपंचरूपी किंवा देहरूपी शेताची राखण न केल्यामुळे मी सर्वच पीक गमावून बसलो, त्यामुळे रांडापोरांना धिकेला लावले। मी पुष्कळांची घरे व्यर्थ खटपट करून घेतली, पण ती हाव काही केल्या कमी झाली नाही। तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र मला कशाचीच आशा न धरता हे सर्व या ठिकाणी सोडून देऊन कुठेतरी निघून जावे असे वाटत आहे। न मनावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरेते, आडाला म्हणू पोडियला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, करी देव तरी काय नव्हे का तुम्ही प्रथको शिनावाया, उलंघून या व्रता राची आज्ञा, अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या, अवघेची त्यांची देवे केली काजू, धर्माने लाजू राखिली, पितियासी पुत्री केला वैराकारू, प्रल्हादे असुर मारविला, बहुत विघ्ने केली तयाडू, परी नाही काही वाढू सांडियला, गौडनी करीती देवाशी विभिचारू, सांडूनी आचारू भ्रष्ट होती, तयाशी दिली ते कवनाशी नाही, अवघा अंतरवाही तोशी झाला, देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाशरावे, तुका म्हणे हा जाणतो कळवळा, म्हणून आजा मेळा उधरली। ज्या वचनाने ईश्वरामध्ये अंतर पडत असेल अशी वचने जर आपल्या गुरुने जरी सांगितली असली तरी सुद्धा त्या गुरुचे वचन मान्य करू नये, त्याला मान्यता देऊ नये। तीन पावलांचे भूमीचे दान देताना झारीच्या पाण्यामध्ये शुक्र आडवा झाला, त्यावेळी बळीराजाने त्याचा डोळा दर्भाच्या काडीने फोडला आणि शुक्र आंधळा होऊन गेला। देवाने जर मनात आणले तर मग तो काय करीत नाही? तुम्ही उगीच वेगळे असे व्यर्थपणे परिश्रम का करीत बसता? आपल्या पतीची आज्ञा सोडून ऋषी पत्नी भगवंताकडे अन्न घेऊन गेल्या होत्या, त्यावेळी देवाने त्यांचे सर्व काम करून देवाने त्यांची लाज आणि त्यांच्या धर्माचे रक्षण केले। ज्यावेळेला प्रल्हाद भगवंताची भक्ती करू लागला तेव्हा त्याच्या पित्याने हिरण्यकशिपूने त्याला फार मोठा विरोध केला, पण देवाची प्राप्ती होण्यासाठी प्रल्हादाने आपल्या दैत्य पित्यास मारविले। त्याने प्रल्हादावर परोपरीची संकटे निर्माण केली, पण ईश्वराविषयीचा लोभ प्रल्हादाने कदापि सोडला नाही, तो आपल्या भक्तीला चिकटून राहिला। गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या देवाकडे व्यभिचाराच्या भावाने गेल्या तरी आणि त्या लौकिक आचारातून भ्रष्ट झाल्या तरी सुद्धा देवाने इतर कुणाला जे काही दिले नाही ते त्याने त्या गवळणींना देऊन टाकले, कारण त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य श्रीहरी हाच एकमेव विषय झालेला होता। आपल्याला जर वाटत असेल की हा धर्म नसून अधर्म आहे, पण त्या गोष्टीनं जर देव भेटत असेल, म्हणजे ज्या गोष्टीनं देव भेटत असेल तो जरी अधर्म वाटत असला तरी सुद्धा तो करावा, परंतु देवाशी जेणेकरून अंतर पडेल, देवापासून आपण दूर जाऊ असे कुठलेही काम करू नये, कुठलेही कर्म करू नये। तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा कळवळा हृदयामधील असतोच, म्हणून तर त्याने आजामेळ्यासारख्या पाप्यांचा सुद्धा उद्धार केला। अरे गेले हो संसारे काहीतरी राखा खरे, दिला करुणा करी मनुष्य देहो सत्संगू, येथे न घली न घली आडू, संचतसा शब्द नाडू, उठा उठी गोडू बीजे बीजो वाढवा, केले ते क्रिय मानू झाले ते संचित म्हणू, प्रारब्ध जाणू उरवरीत उरले ते, चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी, रसने अनावरी तुका म्हणे ढुंगवाही। हे लोक हो, तुम्हाला जर या संसाराने पूर्णपणे खाऊन टाकले असेल, गिळून टाकले असेल, तरी काहीतरी थोडीतरी या खऱ्याची चाद ठेवा। त्या करुणाकर भगवंताने तुम्हाला हा दुर्मिळ असा मनुष्य देह दिलेला आहे आणि सत्संग सुद्धा दिला आहे, त्याची थोडीतरी आठवण ठेवा। या ठिकाणी संचिताचा किंवा प्रारब्धाचा शब्द घालून आमच्या प्रारब्धामध्ये हरिभक्ती नाही, हरिभजन नाही असे समजून उगीच फुकट आयुष्य का घालवता? हरिनामाच्या बीजाने बीज वाढवून या जन्माचे सार्थक करा। आजपर्यंत जे कर्म तुमच्याकडून होऊन गेलेलं आहे ते क्रियामान आणि जे पूर्वी होऊन गेले ते संचित आणि आता जे भोगण्यासाठी शिल्लक राहिले आहे ते प्रारब्ध आहे असे जाणावे।
कारण ध्यानात असू द्या किंवा चित्त नेहमी खोट्या चालीने चालत असू द्या किंवा कोणतेही कर्म करीत असू द्या, एक लक्षात ठेवा, रोग हा भोगामुळेच म्हणजे आपल्याच भोगामुळे निर्माण होतो। जिभेची चटक जर अनिवार्य झाली तर मग सारखे ढुंगण वाहत राहते, म्हणजे तोंडाने जर काही खात असेल तर ते जुलाबा वाटे बाहेर पडत असते। अग्न तापलिया का याची हो मी, तापत्रये संतप्त होते, संचित क्रियमान प्रारब्ध तेथे न चुके संसार स्थिती, रहाट घटिका जैसी फिरताची राहिली, भरली जाती एकेरती, साध्या प्रपंच पंचाय अग्नु तेने पावशलो निज शांती रे, नारायण नाम नारायण नाम नित्य करी काम जिव्हा मुखे, जन्म जरा व्याधी पाप पुण्य तेथे ना सती सकळ हि दुखे, शीत उष्ण वनो सेविता कपाटू आसन समाधी साधी, तप तीर्थ दान व्रत आचरणो यज्ञ नाना मन बुद्धी, भोगा भोग तेथे न चुकती प्रकार जन्म जरा दुख व्याधी, साहूनी काम क्रोध अहंकारू आश्रमी अविनाश साधी, घुकिताक्षरु अभिमान विधी निषेध लागला पाठी, वाद करिता निंदा घडती दोषो होय वज्र लेपो भविष्यती, दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे सांडी मिथ्या खंती, रिघो निसंता शरण सर्व भावे राहे भलतिया स्थिती। अग्नि तापल्यानंतर शरीराचाच होम होतो, तीन प्रकारच्या तापानेही तो संतप्त होतो, संचित क्रियमान आणि प्रारब्ध यांचा भोग या संसारामध्ये कधीच चुकत नाही। ज्याप्रमाणे राहत गाडग्याची मडकी एकसारखी फिरत राहतात, एक मडके पाण्याने भरले जाते आणि दुसरे रिकामे होते, त्याप्रमाणे या प्रपंचाची सुद्धा गती आहे। हा प्रपंच म्हणजे जणू काही पंचाग्नीच्या साधनाप्रमाणे अतिशय खडतर आहे, तो तू नीट साधून आत्मशांती प्राप्त करून घे। नेहमी काम करीत असताना किंवा तू जे काही करतोस किंवा कोणत्याही अवस्थेत असताना नारायण नारायण असे मुखाने वारंवार म्हणत जा, यामुळे जन्म मृत्यू आणि जरा व्याधी पाप पुण्य ही सर्व दुःखे नाश पाहून जातील। रानावनामध्ये जाऊन तू शीत किंवा उष्ण यांची सवय कर, आसन मांडून समाधी साधण्याचा प्रयत्न कर, तपश्चर्या तीर्थयात्रा दानधर्म व्रतांचे आचरण यज्ञ याग इत्यादी साधनांच्या आणि बुद्धीच्या योगाने नाना भोगांचे प्रकार काही चुकत नाहीत, तेव्हा जन्म मृत्यू म्हातारपण रोग यांना सहन करून काम क्रोध अहंकार इत्यादी विकारांना सहन करून आपल्या स्वतःच्याच आश्रमात अविनाशी स्वरूपामध्ये तू निज सुख प्राप्त करून घे। वेदांची अक्षरे घोकण्याला तू जर प्रारंभ करशील तर विनाकारण अहंकार आणि विधी निषेध यांच्या कटकटीमध्ये मात्र तू फुकट अडकून पडशील, वादविवाद करायला जाशील तर फुकट निंदेचा दोष तुला प्राप्त होईल। म्हणून ही भूषणे वाटली तरी ती दोषांचीच मूळ कारणे आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराची खोटी वाटणारी व्रथा असलेली जी चिंता आहे ती सोडून दे, सर्व भावाने तू या संतांना शरण जा आणि मग हव्या त्या स्थितीमध्ये तू राहिलास तरी काहीही हरकत नाही। नवे गुरुदास संसारिया वैराग्य तरी भेने कापे विषया, तैसे नाम नवे पंढरी राया जया सायास न लगती, म्हणून गूड सर्व भावी आंघोळी न लगे तोंड धुवावी, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावी संसारा, कर्मात वन पुरे संसारिकु धर्मतव फळदायकु, नाम विठ्ठलाचे को नाशी दुःख भवाचे, न लगे सांडणे मांडणे आगम निगमाचे देखणे, अवघे तुका म्हणे विठ्ठल नामे आटले। संसारामध्ये राहणाऱ्या माणसांना गुरुच्या घरी राहून गुरुचे खडतरपणे दास्यत्व करणे हे शक्य होणार नाही, त्याचबरोबर प्रखर वैराग्य म्हणजे विविध विषयांविषयी पूर्णपणे निर्लिप्त राहणे हे सुद्धा त्यांच्याने होत नाही। तसे या पंढरीरायाचे नाम नाही, याच्या प्राप्तीसाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत, म्हणूनच हे नाम सर्व प्रकाराने गोड आहे, यासाठी आंघोळ करावी लागत नाही किंवा तोंड सुद्धा नाही धुतले तरी चालेल, पण मुखामध्ये भगवंताचे जर नामस्मरण असेल तरी जे काही होईल ते चांगलंच होईल। जे सांसारिक जीव आहेत त्यांनी धनाची योग्य इच्छा मनात ठेवण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही, म्हणजे संसार करीत असताना धन कमवण्यासाठी जर इच्छा धरली तरी सुद्धा काही फरक पडत नाही, कारण त्याशिवाय संसार चालू शकणार नाही।
आणि संसार करणाराने संसारामध्ये भिण्याची सुद्धा काही जरूर नाही, फक्त मुखामध्ये त्या भगवंताचे नाम ठेवा। वेगवेगळ्या प्रकारची कर्मे करीत असताना ती जर यथासांग करायची झाली तर संसारी कधीच पुरा पडू शकत नाही, आणि धर्म तर फळ देणारा असल्यामुळे तो या विठ्ठलाच्या नामाच्या रूपानेच आचरण करावा। म्हणजे विठ्ठलाचं नाम घेतलं की सर्व धर्माचे आचरण झालं, त्याच्या योगानेच या संसाराचे सर्व दुःख नाहीसे होते। या विठ्ठल नामाच्या साधनामध्ये काही सोडणे किंवा काही सांडणे मांडणे असल्या प्रकारची कसलीही खटपट करावी लागत नाही, वेदशास्त्रांचा अर्थ पाहावा लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठल नामामध्ये सर्व साधनांचा समावेश झालेला आहे। नये छु सेवा सोइच्छा जगाची अवज्ञा देवाची घडे तिने देहाचा निग्रही त्याचे तो सांभाळी मग नये कळी अंगावरी आपली आईच्छा माता सेवा करी न बाधित ये थोरी येणे क्षोभे तुका म्हणी सांडा देखीचे दिमाख मोडशीचे दुख गांड फाडी। साधकाने स्वच्छंदाने वागणाऱ्या या जगाच्या सेवेची इच्छा करू नये, कारण त्यामुळे सर्वश्रेष्ठ अशा देवाची अवज्ञा होते, किंवा आपल्या देहाचा सांभाळ करण्यासाठी स्वातंत्र्याने जगातील भोग मिळवण्याची इच्छा करू नये। त्यामुळे जगतपालक देवावर आपला अविश्वास व्यक्त होत असल्याचे देवाची अवज्ञा होत असते। देहावर ज्याची सत्ता आहे तोच सर्वांचा सांभाळ करतो। आपण आपला देह देवाला समर्पण केल्यानंतर आपल्या अंगावर कळीकाळाचे आक्रमण कधीही होत नाही। बालकाकडून स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही प्रयत्न न होता आई आपल्या इच्छेनेच त्या बाळाची निरपेक्षपणे सेवा करते, आणि या निरपेक्ष सेवेचा बाळावर उपकार केल्याबद्दल तिला अभिमान सुद्धा कधी वाटत नाही। तसेच हा बालक स्वतंत्रपणे काही करीत नाही, मलाच त्याच्या सेवेचे सर्व कष्ट पडतात असे म्हणून ती आई कधी रागावत नाही आणि मुलाला मारित सुद्धा नाही। तुकाराम महाराज म्हणतात, मी आपल्या कर्तबगारीने देह निर्वाहादी प्रपंचाचा गाडा चालवित आहे, हा बेगडी डौल टाकून द्या। मुळशीचे दुःख जसे डुंगण फाडीत जाते तसा हा अभिमान अतिशय दुःखाला कारणीभूत होतो। सत्य सत्य देते फळू नाही लागत असे बळू घ्यावी देवाचे ते पायू धीर सकळ उपायू करावीच चिंता नाही लागत तत्वता तुका म्हणी भावी होते सकळ बरवे। सत्याचे आचरण नेहमीच चांगले फळ देते, म्हणून चांगले फळ मिळवण्यासाठी सत्य आचरणाशिवाय वेगळ्या शक्तीची आवश्यकता असत नाही। मनुष्याने देवाच्या पायाचे ध्यान करावे आणि सात्विक धैर्य असणे हाच खरा ध्यानाचा मुख्य उपाय आहे। देवाचे चिंतन करणाऱ्यास खरोखरच कशाचीही चिंता करावी लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या ठिकाणी सत्यनिष्ठा ठेवल्यामुळे मनुष्याचे सर्व प्रकारचे हित साधले जाते। साधक झाले कळी गुरगुडीची लांबणळी पची पडे मद्यपानू भांग भुरका हे साधनू अभेदाचे पाठांतरू अति विषयी पडी भरू चेल्यांचा सुकाळू पिंड दंड भग पाळू सेवा मानधनू बरे छेने संपन्नू सोंगाच्या नरकाळी तुका बोडून या सोडी। या कलियुगामध्ये खोटा खोटा असा परमार्थ निर्माण करणारे पुष्कळ साधक झालेले आहेत, परंतु त्यांच्या तोंडामध्ये सतत गुडगुडीची नळी असते आणि ते गुडगुडीची नळीनं काहीतरी ते पीत राहतात। त्यांना मद्याचे पान चांगले पचनी पडलेले असते। घोटा भांग यांच्या सेवनाचीही त्यांना विशेष गोडी असते। ते अभेदाच्या तत्वाचे ईश्वर आणि जीव यांच्या ऐक्याच्या वचनांचे पाठांतर चाललेले असते, पण त्यांचे खरेखुरे प्रेम मात्र नाना प्रकारच्या विषयावरच असते। त्यांच्या बरोबर त्यांच्या सारख्याच शिष्यांचा नेहमी भोवती सुकाळ असतो। त्यांचे देह चांगले गडगडीत जाडजूड असून दंडही चांगले पोसलेले असतात आणि ते सर्व पूर्णपणे विषयासक्त असतात। दुसऱ्यांनी केलेली सेवा मान धन यांच्या इच्छेने त्यांना संपन्न झाल्यासारखे वाटते। तुकाराम महाराज म्हणतात, असे हे सोंग घेणारे ढोंगी साधक नरकासच जाणारे असतात, त्यांची मी चांगलीच फजिती करून सोडतो। मज पाहता हे लटके सकळू कोठे माया जाळू दावी देवा कोणाचा कोणाशी नजर हे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई काढाजी आपुले मोह बुंथी जाळे नका लावू बळे वेड आम्हा जीव शिव काही ठेवीली नावी सत्य तुम्हा ठावी असोनिया सेवेच्या अभिलाषी नधराची विचारू आम्हा दारो दारू हिंडविले।
आहे तैसे आता कळल्या वरी परते सांडा दुरी तुझे पण तुका म्हणे काय छायेच्या अभिलाषी हंस पावे नाशू तारांगणी। जेव्हा मी सर्वत्र पाहिले असता मला हे सर्व काही खोटे दिसते तेव्हा हे सर्व मायाजाल आहे की काय ते मला दाखव। या जगामध्ये कुणाचा कुणाशी संबंध नसून जे आहे ते शुद्ध बुद्ध असे जागच्या जागीच स्वयंसिद्ध असे आहे। जेव्हा तुम्ही आमच्यावर घातलेले हे जे मायेचे वस्त्र आहे ते काढून टाका आम्हाला उगीच त्याच्यासाठी वेळ नका लावू। खरे पाहता सर्वत्र एकच तत्व विद्यमान असताना तुम्ही एकाला जीव आणि एकाला शिव अशी नावे ठेवलेली आहेत। आमच्याकडून तुम्हाला सेवा घ्यायची इच्छा असल्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार न करता आम्हाला या जन्म मृत्यूच्या खेपामध्ये फिरवित राहिलेला आहात। आता तरी जी खरी वस्तुस्थिती आहे ही समजल्यानंतर तरी देवा जो काही खोटाच द्वैत भाव निर्माण केलेला आहे जो द्वैत धरलेला आहे तो सोडून द्या। तुकाराम महाराज म्हणतात तारांगणाचा आकाशामधील तारकांचा हा जो सभोवती असलेला सर्व देखावा प्रतिबिंबाच्या रूपाने पाण्यावर पडलेला पाहून त्या ठिकाणी मौक्तिकांचा मोह हंसाला जसा उत्पन्न होतो आणि त्या ठिकाणी उडी घेतल्यामुळे बिचारा हंस मात्र उगीच नाश पावतो त्याप्रमाणे या मनुष्याची अवस्था होत असते। म्हणून आता तरी हा द्वैताचा पसारा आवरा। पंचभूतांचा गोंधळू केला एके ठाई मिळू लाविला सबळू अहंकार त्या पाठी तेथे काय मिती माझे कोण वागवी ओझे देहा के वीरझे हे काळाचे भातुके जीवन देखे मरण धरी नवे सांडी जीर्ण संचित प्रमाणू भोगा शुभा अशुभा इच्छा वाढविते वेलू खुंटा वातो खरा बोलू तुका म्हणे मोलू झाकले ते पाविलू। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पाच महाभूते एकत्र करून हा मानवी देह निर्माण झाला आणि हा देह म्हणजेच मी आहे असा अहंकार या जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला। या ठिकाणी शरीर म्हणजेच मी आणि त्याचे ओझे माझ्यावर आहे अशा ममत्वाच्या भावनेने मनुष्य काळाचे खाद्य म्हणजे काळाचे भातुके आहे आणि काळाचे भातुके असलेला हा देह यालाच तो मोठ्या कौतुकाने जपतो। खरे पाहिले असता या जीवाला मरण कधीही नसते तो जुने वस्त्र टाकून देतो आणि नवीन स्वीकारतो म्हणजे जुन्या देहाचा त्याग करून नवीन देहामध्ये अवतीर्ण होत असतो। जीवाचं जे काही संचित कर्म असतं त्या कर्मानुसार शुभाशुभ त्याला भोग प्राप्त होत असतात। पाठीमागील जन्माच्या कर्मानुसार इच्छेचा वेल मात्र तो वाढवत राहतो। या इच्छारूपी वेलाला न वाढवणे त्याची वाढ खुंटवणे हीच खरी गोष्ट आहे। तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी आपली इच्छा याप्रमाणे नाहीशी करून टाकली तोच गुह्य किंवा हे सर्वात गुप्त असलेले ज्ञान प्राप्त करून घेण्याला समर्थ होईल। उसाविषयीची वाटे जे जे भेटे तयासे देव कृपा करील मजू काय लाज राखील अवघियांचा विसर झाला हा राहिला उद्योग तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसे। जो जो कोणी भेटेल त्याला त्याला मला हे विचाराव असं वाटतंय की माझ्यावर खरोखर देव कृपा करील काय देव माझी लाज राखील काय मला सर्व विषयांचा विसर पडलेला असून हाच एक माझ्या चिंतनाचा उद्योग होऊन राहिला आहे। तुकाराम महाराज म्हणतात या एकाच गोष्टीची मला चिंता लागून राहिली आहे या प्रश्नाचे उत्तर जर मला कोण देईल आणि मला असा कोण भेटेल काय। जाळा तुम्ही माझे जाणते मी पणू येणे माझा कुण मांडी येला खादली पचे तरी जते ही तू ओकली आधी तू पिंड पिढी तरी भली भोगी जोडिले ते धनू पडिलिया खाणे जीवनाशी तुका म्हणे मजू तारी गा विठ्ठला नेनताची भला दास तुझा। हे देवा जाणतेपणाचा जो अभिमान माझाच घात करीत आहे तो माझा अभिमान तुम्ही जाळून टाका। खाल्लेले अन्न जर नीट पचले तर ठीक आहे आणि तेच जर न पचल्यामुळे उलटी होऊन बाहेर आले तर शरीराला व्यर्थ पीडा मात्र होते। जे धन मिळवले त्याचा प्रपंचाला नीट उपयोग झाला तर ठीक आहे पण जर ते दरोड्यामध्ये नष्ट होईल तर त्याचा जीवनात काहीच उपयोग न होता उलट त्रास मात्र होतो। तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तूच मला आता या संकटातून तारून नेई मी नेनता असून तुझाच दास आहे। याती मतीहीनो रूपेलीनो दिनो आणि कवगुणो जाणून या
केला त्या विठ्ठली माझा अंगीकारू ऐसा हा विचारू जाणून या जे काही करीतू ते माझे सोयीतू आली हे प्रचितू कळू चित्ता झाली सुख जीवानंद अपारू परमानंदे भारू घेतला माझा तुका म्हणी याशी नावाचा अभिमानू म्हणून शरण तारी बळी मी यातीहीन आहे मी मतीहीन आहे माझे रूप मोठे चांगले नाही मी अतिशय दीन आहे आणखी माझ्यात अनेक अवगुण असतील हे मी चांगले जाणू नाही असे असून सुद्धा माझा शिकार त्या पांडुरंगाने केलेला आहे याची मला चांगलीच जाणीव आहे हा ईश्वर जे जे काही करतो ते सर्व माझ्या हिताचेच करतो हा अनुभव मात्र माझ्या चित्ताला पूर्णपणे आलेला आहे या माझ्या जीवाला अपार सुखाचा आनंद झाला असून या परमानंद रूपी विठ्ठलाने माझा सर्व भार स्वतःच्या शिरावर घेतलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात या देवाला स्वतःच्या नावाचा फार मोठा अभिमान असल्यामुळे तो शरण आलेल्या भक्तांना सातत्यानं नेहमीच तारत असतो बहु ताविळो भक्तीची आकाजा हो शिकेशी राजा माई बापा तुझ्या पायी मज झाला शे विश्वासू म्हणून आसू मोकलिली ऋषी मुनी सिद्धू साधक अपारू कळला विचारू त्याशी तुझा नाही नासती सुख दिले तयासू झाले जे उदासू सर्व भावी तुका म्हणे सुखून माये मानसी धरिले जीवेशी पाय तुझे केशव राजा मायबापा तू भक्तांचे काम करण्याकरता फारच उतावीळ असतोस आणि तातडी करतोस म्हणूनच तुझ्या पायांचे ठिकाणी माझा विश्वास जडला आहे आणि या संसाराची मी पूर्णपणे आशा टाकून दिली आहे ऋषी मुनी सिद्ध साधक या सर्वांना तुझे स्वरूप कसे आहे हे विचाराने कळते जे देहाविषयीचा अहंभाव टाकून अनासक्त होऊन गेले त्याला तू अविनाशी असे सुख प्राप्त केलेस तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझे पाय चित्तामध्ये धारण केले त्यामुळे माझ्या मनामध्ये सुख मावेनाशे झालेले आहे माया मोह जाळी होतो सापडला परया विठला कृपा आली काढून बाहेरी ठेविलो निराळा कवतुक डोळा दाखविली नाचे उडी माया करे कवतुक नाशवंत सुखे साच केली रडे फुंदे दुखी कुटीतील माथा एकाशी रडता तेही मरे तुका म्हणे मज वाटते नवलो मी हे माझे बोलू ऐकून या इतके दिवस मी स्त्री पुत्र आणि धन यांच्या माया भ्रमामध्ये अडकलो होतो पण विठ्ठलाला माझी दया आली त्याने मला या सर्व जाळ्यातून बाहेर काढले आणि इतर जीव जाळ्यात कसे अडकले आहेत त्याचे आश्चर्य दाखवलेले आहे या संसारातील सर्व जीव भ्रमाने अहंकाराला डोक्यावर घेऊन नाचतात किंवा शूद्र धनाधिकांचा लाभ झाला म्हणजे त्या आनंदाने नाचत राहतात ही विनाशी अशी वैशिक सुखे त्यांनी आपल्या मूर्खपणाने सत्य मानलेली असतात काही जीव दुःखाचा वेग सहन होऊन रडत बसतात स्पुंदत राहतात तर काही डोकी फोडून घेतात अमुक मेला म्हणून त्याच्यासाठी रडणारी शेवटी तेही मरत असतात पण हा विचार त्यांच्या ठिकाणी मुळीच येत नाही तुकाराम महाराज म्हणतात या माया भ्रमाच्या जाळ्यामध्ये सापडलेल्या जीवाचे मी आणि माझे हे बोलणे ऐकून मला मोठे आश्चर्य वाटते देह भाव आम्ही राहिलो ठेवणी निवांत चरणे विठोबाच्या आमच्या हिताचा जाणून उपावू तोची पुढे देवू करीतसे म्हणून नाही सुख दुःख म्हणी ऐकली या कानी वचनाचे झालो मी निसंगो निवांत एकला भारत्या विठ्ठला घालून या तुका म्हणी झालो जयाचा अंकित तोची माझे हित सर्व जाणे मी माझा सर्व प्रकारचा देहभाव पूर्णपणाने त्या विठ्ठलाच्या चरणावर वाहून मी आता स्वस्थ झालेलो आहे ज्या कशाने आमचे हित होईल असे सर्व उपाय तो विठ्ठल करीत असतो म्हणूनच मला आता हे मी कानाने ऐकले असल्यामुळे कसलेच सुख दुःख वाटत नाही मी आपला सर्व भार त्या देवावर घालून निसंग होऊन एकटाच राहिलेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात मी ज्या विठ्ठलाचा अंकित झालो आहे ज्याच्या स्वाधीन बनलो आहे तो आता माझे जे जे हित आहे ते सर्व करेल आले फळ तेव्हा राहिले पिकून जर ते जतन होय देठी नामेची सिद्धी नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता चालीला पंथ तू पाववील ठाया जरी आडतया नाही काही तुका म्हणी मध्ये पडती आघात तेने होय घात हानी लाभ
वृक्षाला आलेले फळ जर ते देठाला चिकटून राहिलं तर ते शेवटपर्यंत राहतं आणि ते त्या ठिकाणी पिकतो, त्या देठालाच पिकू शकतं। त्याप्रमाणे संसाराकडे मनाला जाऊ न देता जो हरिनाम घेईल तर त्या नामानेच सर्व काही प्राप्त होईल। म्हणजे फळ जसं त्या देठाला चिकटून राहतं तसा मनुष्य जर हरिनामाला चिकटून राहिला शेवटपर्यंत तर तो सुद्धा जीवनामध्ये परिपक्व होऊ शकतो। पुढे कोणताच त्याला जर प्रतिबंध झाला नाही आणि ज्या मार्गाने जाणे चालू आहे तो मार्ग निश्चितपणे मुक्कामाला पोहोचविलच पोहोचविल। म्हणजे ज्या मार्गाने माणूस चाललेला आहे त्या मार्गात जर कुठलाही प्रतिबंध जर आला नाही तर त्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी तो अनायास आरामात पोहोचू शकेल। तुकाराम महाराज म्हणतात, या नामसंकीर्तनाच्या मार्गाने जात असताना मध्यंतरीच विघ्नाचा जर आघात झाला तर लाभाची हानी होते किंवा साधनांचा घात होतो। विरोधाचे मज नसा हे वचन बहु होते मनो कासा विसू, म्हणून जीवा नसा हे संगती बैसता एकांती गोड वाटे। देहाची भावना वासनेचा संग नावडे उभग आला याचा, तुका म्हणे देव अंतरे यामुळे आशा मोह जाळे दुःख वाढे। जर कोण विरोधी बोलत असेल, नकारात्मक बोलत असेल तर ते मला सहन होत नाही, ते ऐकून माझे मन कासावीस होऊन जाते। म्हणून माझ्या मनाला या परमार्थ विरोधी लोकांची संगती करणे पटत नाही। त्यापेक्षा एकांतात जाऊन बसल्यानंतर अतिशय आनंद वाटतो, जीवाला गोड वाटते। देहाविषयीचा अहंभाव, वैषयिक इच्छेचा संबंध हे कधीही मला आवडत नाहीत। या सर्वांचा मला मनापासून कंटाळा आला आहे, उभग आला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, ज्यामुळे देवामध्ये अंतर पडेल अशा मोहजाळ्यामध्ये सापडल्यानंतर दुःख वाढत राहते। म्हणून नेहमी देवाच्या सान्निध्यात असावी। तू जशी संबंध खोटा परता परता रे तू थोटा, देवा तुझे काय घ्यावे आपआपना ठकावे। जेथे मुद्रण ये हाती व्याजे मरावे लेखिता, तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी तुझा ठसा। तुकाराम महाराज देवाला म्हणतात, अरे थोट्या, तुझ्याशी संबंध ठेवणे फार वाईट आहे, म्हणूनच तू आमच्यापासून दूर हो। देवा तुझे आम्ही काय घ्यावे, आम्ही तुझी भक्ती करणे म्हणजे आपणच आपल्याला फसवण्यासारखे आहे। ज्या ठिकाणी मुद्दलच हाती येत नाही तेथे त्याच्या व्याजाचा हिशोब करणे जसे व्यर्थ आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तू भक्तांना फसवीत असतोस अशी तुझी त्रलोक्यामध्ये कीर्ती पसरलेली आहे। याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी, सदा करीची खंड दंडू देवा बहु गा तू लंडू। सुखे गोविशी भोजनू लपोनिया आपना, एक एक बुझाविसी तुका म्हणे ठक होशी। यासाठीच सर्व घेणेकरी लोक तुझ्या दारामध्ये उभा राहून देवा आमचे आम्हाला हे दे असे तुझ्या नावाने सारखे ओरडत असलेले मी पाहत आहे। तू नेहमी कुणाला तरी दंड करतोस आणि कुणाशी तर खंडाचे व्यवहार करीत असतोस, असा तू मोठा बलदंड असा ठक आहेस। तू आपल्या भक्तांना त्याच्या मनातला कुठला तरी एखादा हेतू जाणून घेऊन त्याला फलाच्या आशेने किंवा तिच्या तृप्तीचे भोजन देतोस आणि आपण मात्र स्वतः लपून बसतोस। त्याला जे हवे असेल ते न देता तू त्यांची कशी तरी समजूत काढतोस, असा तू चांगलाच फसवणार आहेस असे संत श्री तुकाराम महाराज म्हणतात। आम्ही जाणो तुझा भाऊ दृढ धरिले पाऊ, हाकून येऊ चुकाविता नेगो थोडे बहु देता। बहुता दिसाचे लिगाडू आले होतो होत जडू, तुका म्हणे आता नेगो सर्वस्व ही देता। देवा तुझ्या मनातला फसवण्याचा हेतू आम्ही आता जाणला आहे आणि कर्ज वसूल करण्यासाठी शेवटी तुझे पाय गच्च धरलेले आहेत। आता तू किती जरी चुकाचुकी केलीस तरी आम्ही तुला आमच्या हातून जाऊ देणार नाही। आमच्या तोंडाला जरी पाणी पुसलीस तरी ते आम्ही कधी करून घेणार नाही। आमच्या कर्जाचे लिगाड तुझ्याकडे पुष्कळ दिवसांचे आहे आणि ते आता दरमहा त्याचे व्याज वाढून जड होत चालले आहे। तू जर आमची सेवा घेतल्याबरोबर ज्या वारीचे त्या वारीला देऊन टाकले असते तर ते इतके जड झाले नसते। तुकाराम महाराज म्हणतात, तू आता आम्हाला सर्वस्व दिले तरी ते आम्ही घेणार नाही। ऋण वैरात्या हे तो न सुटे नेदिता, हे काने ना पांडुरंगा तुम्ही सांग तसा जगा। माझा संबंध तो किती चुकवा लोकाची फजिती, तुका म्हणे याची साठी मज न घेता नाही तुटी। एखाद्याचे काढलेले कर्ज, एखाद्याचे वैर किंवा एखाद्याची केलेली हत्या यांची फेड कधीतरी करावी लागते आणि ही सर्व गोष्ट तुम्हाला माहीत आहे।
कारण तुम्हीच तर हे सर्व जगाला सांगत असता। देवा, तुमचा माझा संबंध तो आहे किती, पण थोड्या सेवेने तुमचे माझे जे काही नाते निर्माण झाले आहे ते ऋण मान्य करून एकदा सर्व चुकते करा, म्हणजे लोकात होणारी फजिती आहे ती तरी तुमची वाचेल। तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मला काही तूट सहन करण्याचा प्रसंग येऊ नये असे तुम्ही करा। नाही मागितला तुम्हा मान म्या विठ्ठला, जे हे करविली फजिती माझी एवढी जना हाती, नाही केला पोटू पुढे घालून बोभाटू, तुका म्हणे धरून हातू नाही नेले दिवानातू। हे विठ्ठला, कोणताही मानसन्मान मी तुझ्याजवळ मागितला नव्हता, असे असताना सुद्धा तुम्ही माझी या सर्व लोकांकडून एवढी फजिती का करवली? मी पोट भरण्यासाठी काही धंदा म्हणून हा मार्ग पत्करल्याचा बोभाटा केलेला नव्हता। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी कधी तुम्हाला तुमचा हात धरून भांडणासाठी दिवाणात सुद्धा नेलेले नव्हते। तू पांढरा स्फटिक मनी करशी आणि का त्याहुनी, म्हणून तुझ्या दारा न येत ढकते दातारा, तुझी ठावी नांदनुकु अवघा बुडविला लोक, तुका म्हणे ज्याचे घेसी त्यास ह्याची धाकविसी। देवा, तू खरोखर पांढऱ्या स्वच्छ स्फटिक मण्यासारखा आहेस, तू जे कोणी दुसरे तुझ्याकडे येतात त्यांना सुद्धा तू तसेच बनवून टाकतोस, म्हणून तर देवा तुझ्या दारामध्ये कोणीही येत नाही, कारण या ठिकाणी आलेले लोक फसून जातात। तू सर्व लोकांना बुडवले आहेस हे आम्हाला चांगलेच माहीत आहे, ही तुझी रीत सर्वत्र प्रसिद्ध आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तू कसा आहेस तर ज्याचे सेवारूपी कर्ज तू घेतोस त्यालाच तू